नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो आहोत अजून एक रोजच्या जेवणातली भाजी, मिक्स भाजी आहे ही, कोबी आणि सिमला मिरची मिक्स भाजी आहे। तर चला तर सुरुवात करूया या चमचमीत अशा रेसिपीला। रोजच्या जेवणातल्या भाज्यामध्ये आपण अजून एक भाजी मी तुम्हाला दाखवते आहे। तर त्याच्यासाठी इथे मी हा छोटा कोबी होता तो असं कट करून घेतलेला आहे आणि एक अशी ही सिमला मिरची होती ती अशी कट करून घेतलेली आहे। एक मोठा कांदा होता तो असा कट करून घेतलेला आहे आणि इथे हा अर्धा टोमॅटो मी असं कट करून घेतलेला आहे। आता माझ्या चॅनलवर तुम्ही बऱ्याचशा रोजच्या जेवणातील भाज्यांच्या रेसिपी बघू शकता, म्हणजे श्रावण महिन्यात तुम्हाला या भाज्या बनवता येतील। त्यामुळे नक्की माझ्या चॅनल व्हिजिट करा आणि ह्या सगळ्या ज्या रोजच्या जेवणातील भाज्या आहेत त्या नक्की तुम्ही चेक करा। आता इथे एक कढई ठेवलेली आहे मी आणि कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि ते मी गरम करत ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, यात 1 टीस्पून मोहरी टाकली आणि कांदा टाकला। यात लगेचच मी ही सिमला मिरची टाकली आणि हे परतून घेतले। हे मी असं मिडियम फ्लेमवर अगदी 1 मिनिट परतलेलं आहे। आता यात मी टमाटो टाकला, परत 1 मिनिट हे परतून घेणार आहे। आता 1 मिनिट परत टमॅटो परतलेला आहे मी आणि आता यात मी हा कट केलेला कोबी टाकणार आहे सगळा। आणि कोबी टाकल्यानंतर परत असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्या। हे मी असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे ज्यावर मी आता झाकण ठेवून देणार आहे आणि लो फ्लेमवर आपण ही भाजी अशी ही शिजत ठेवलेली आहे। आता ही भाजी आपण 5 मिनिटानंतर बघणार आहोत। आता आपण भाजी चेक करूया। पाच मिनिटानंतर आपण ही भाजी चेक करतो आहोत। आता यात मी 1/2 टीस्पून हळद टाकणार आहे आणि चवीनुसार ही मीठ टाकले। आता परत असं हे मिक्स करा। मी भाजी अशी छान मिक्स केलेली आहे आणि परत मी आता याच्यावर झाकण ठेवून देणार आहे। परत आपण 5 मिनिटानंतर ही भाजी चेक करणार आहोत। आता अजून एक 5 मिनिटानंतर आपण भाजी बघतो आहोत। मिक्स करूया। ऑलमोस्ट आपली भाजी ही शिजत आलेली आहे। आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात आलं लसूण पेस्ट पण टाकू शकता। ज्यावेळेस आपण टमाटो टाकला, टमाटो टाकल्यानंतर तुम्ही आलं लसूण पेस्ट पण 1 टीस्पून तुम्ही यात टाकू शकता। आणि फ्लेम ही एकदम लो करायची आहे, लो फ्लेमवर हे करायचं आहे।
आता यामध्ये ही मी कांदा लसूण चटणी घेतलेली, ही 3 टीस्पून घेतलेली, ही टाकली आणि मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. परत आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. आता हे आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे. 2 मिनिटानंतर आपण लगेच चेक करणार आहे. यामध्ये मी हा किचन किंग मसाला 1/2 टीस्पून घेतलेला आहे आणि गरम मसाला 1/4 टीस्पून घेतलेला आहे, तो टाकला. हे आता मिक्स करते. मी झाकण ठेवते आणि अगदी फक्त 1 मिनिटासाठी मी हे गॅस सुरू करून ठेवणार आहे आणि 1 मिनिटानंतर मी गॅस बंद करणार आहे. तर 1 मिनिट झालेलं आहे, भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी हा गॅस बंद करून घेतला. भाजी आपली छान ही रोजच्या जेवणातली झणझणी कोबी कॅप्सिकमची भाजी तयार झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप कमी साहित्यात होते आणि एकदम चटपटीत लागते. माझ्या अशा ह्या रोजच्या जेवणातील भाज्या जर तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत पुन्हा भेटूयात अशाच एका चमचमीत आणि चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत मी पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझा चॅनल बघत राहा.